पावसाळ्यातील एक दिवस. पाऊस पाऊस म्हणाल तर डोळ्यापुढे येतो तो हिरवागार परिसर आणि मंद मंद पडणाऱ्या पावसाच्या धारा. मला रिमझिम पडणारा पाऊस फार आवडतो. हळुवार पडणारा पाऊस जसा सगळ्यांना आनंद देतो तसाच कधीकधी आपण माणसांसारखा पाऊसही रौद्र रूप धारण करू शकतो. पावसाळ्यातील असा एक दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिलेला आहे. एके दिवशी पहाटे मला जाग आली ती पावसाच्या आवाजाने. बाहेर धो धो पाऊस पडत होता. खिडकीतून फक्त पावसाच्या धारा दिसत होत्या. मी बाहेर डोकावले तर रस्ते पाण्याने भरलेले होते. अवतीभवती मुसळधार पावसाचे जणू तांडव नृत्य चाललेले होते. तो मुसळधार पाऊस पाहून आई मला म्हणाली, राजू तू आज शाळेत जाऊ नकोस. त्या कोसळणाऱ्या पावसाकडे पाहून आईबाबांनीही ऑफिसला दांडी मारण्याचे ठरवले. त्यामुळे पावसाळ्यातील तो दिवस अचानक आमच्यासाठी सुट्टीचा दिवस झाला. अचानक मिळालेली सुट्टीची मजा वेगळीच असते ना. सर्वप्रथम आम्ही खिडकीत बसून हातात गरम गरम चहा आणि आईने बनवलेले चमचमीत वडे यांचा आस्वाद घेत पाऊस पाहत निवांत बसलो होतो. रात्री सुरू झालेला तो पाऊस मात्र अजिबात शांत होत नव्हता. पावसाच्या पाण्यामुळे सारे रस्ते भरले होते. रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे रेलगाड्या बंद पडल्याची बातमी येत होती. आईने जेवणाचा मस्त बेत केला. टीव्ही पाहत पत्ते खेळत आणि भरपूर गप्पा मारत आम्ही तो दिवस अतिशय मजेत घालवला. दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा तो खट्ट्याळ पाऊस गडप झाला होता आणि मस्त ऊन पडले होते. तर असा होता आमचा पावसाळ्यातील एक दिवस. हा दिवस आम्हाला खूप काही शिकवून गेला. आपल्याकडे जे आहे त्याचा आदर करणे, त्याला जोपासणे हे आपण कित्येकदा विसरून जातो. आता हा पावसाळी दिवसच बघा ना. बाहेर धो धो पाऊस पडला आणि आम्ही लगेचच शाळेला ऑफिसला सुट्टी मारून आपल्या घरी आपल्या परिवारासोबत एक सुंदर दिवस घालवला. पण हे सुख सगळ्यांच्याच वाटेला येते असं नाही. काही काही लोकांना भर पावसात देखील आपल्या पोटापाण्यासाठी बाहेर पडावंच लागतं. किती लोकांकडे आसरा घेण्यासाठी घर नसतं, गप्पा मारण्यासाठी आपली लोकं नसतात. आपल्याकडे आहेत तर आपण त्यांची कदर करायला हवी आणि जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानायला शिकले पाहिजे. धन्यवाद.